Hello friends, how are you? Myself, Mrs. Jyoti Anil Gaikwad, JP Primary School, Mahatma Phule Taluka Indapur, District Pune. Guidance, Mr. Anil Gaikwad, Principal of Mahatma Phule Third Standard Class. सब्जेक्ट इंग्लिश युनिट वन पेज नंबर एट प्रिया विलेज दरफुली लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी लक्ष देऊन ऐका पुस्तकात पाहून माझ्याबरोबर बरोबर म्हणा बालमित्रांनो तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर आठ वरील प्रिया इन द विलेज या छोट्याशा पाठाचे आज आपण वाचन करणार आहोत चला तर मग वाचूया प्रिया इन द हाय आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज देअर आर मेनी हाऊसेस इन अवर विलेज The houses are close together. There are small lanes between the houses. There are many plants and trees around the houses. Dajikaka is our neighbor. He keeps cows and buffaloes. He milks them. एव्हरी थिंग यू सी इन द पिक्चर चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगा चला तर मुलांनो पाहूया आपण चित्रातील वेगवेगळे इंग्रजी शब्द मुलांना या चित्राचे नीट निरीक्षण केले असता पुढील शब्द सापडतात स्काय आकाश बर्ड्स पक्षी ट्रीज झाडे रूफ छत मॅन माणूस आणि हौसेस म्हणजे घरे बालमित्रांनो आपण आपल्या सोयीसाठी चित्राचे वेगवेगळे भाग केले आहेत चित्रातील या भागामध्ये आपल्याला आढळून येणारे शब्द पुढे पाहू वेल विहीर लेडी बाई पॉट भांडे लेन्स गल्ली कोकोनट ट्री नारळाचे झाड या चित्राचे नीट निरीक्षण करा आणि शब्द पहा विंडो खिडकी स्टेप्स पायऱ्या डॉग कुत्रा डोअर दार बुलक्कात बैलगाडी व्हेजिटेबल बास्केट भाजीची टोपली मुलांना या चित्राचे नीट निरीक्षण करा आणि मिळणारे शब्द पहा चिल्ड्रन्स लहान मुले बायसिकल सायकल गोट्स बकऱ्या पॅच मळा व्हील चाक पुढचे चित्र पाहूया नीट निरीक्षण करूया शब्द शोधूया काऊ गाय बफेलो म्हैस मिल्क दूध बकेट बादली गर्ल मुलगी कावडंग शेणाच्या गोवऱ्या आता या चित्रातील शेवटच्या भागाचे नीट निरीक्षण करा आणि शब्द पहा हेन कोंबडी चिकन म्हणजे कोंबडीचे पिल्लू ग्रँडमदर आजी आणि कॅट म्हणजे मांजर नाव टुडे वी शल स्टॉप हिअर वी विल मीट टुमारो स्टे ॲट होम स्टडी ॲट होम प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल थँक्यू